आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सदा तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। महाराष्ट्राचं शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणेचं महत्त्वाचं परिपत्रक आहे। परिपत्रक 1 ऑगस्ट 2023 महत्त्वाचं परिपत्रक। परिपत्रक शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक लातूर औरंगाबाद अमरावती साठी महत्त्वाचं परिपत्रक आहे। विषय आहे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित संच मान्यता 2022-23 बाबत महत्त्वाचं परिपत्रक, पाहूया सविस्तर। उपरोक्त विषयावर दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पटापैकी ज्या शाळांची आधार वैधता 85%पेक्षा जास्त झालेली आहे अशा शाळांच्या सन 2022-23 संच मान्यता जनरेट करण्यात आलेल्या आहेत। तसेच जनरेट करण्यात आलेल्या संच मान्यता वितरण करण्यास देखील सूचित करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारींनी सदर संच मान्यतेचे वितरण देखील केलेले आहेत। असेल ज्या शाळेचे 30 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पटापैकी विद्यार्थ्यांची आधार वैधता 85%पेक्षा कमी आहे त्या शाळेची संच मान्यता जनरेट करण्यात आलेली नाहीत, त्या शाळेची सन 2022-23 संच मान्यता प्रलंबित आहे, सदर शाळा सोडून आपल्या विभागातील ज्या शाळांची संच मान्यता खालील तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असेल तर सोमवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 संच मान्यता सन 2022-23 आढावा व व्हॉट्सअप ग्रुपवर सदर तांत्रिक कारणाचे पुरावे देऊन सदर तांत्रिक अडचण दूर करून तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असलेले संच मान्यता जनरेट करून घ्याव्यात। संच मान्यता प्रलंबित असण्याची काही तांत्रिक कारणे चेंज मॅनेजमेंट झालेली आहे, परंतु पोस्ट शिफ्ट न केल्याने संच मान्यतेमध्ये मंजूर पद आलेले नसतील, एड पोस्ट सुविधा नसल्याने प्रलंबित संच मान्यतेमध्ये गतवर्षी पद आहे व पुढील वर्षी विद्यार्थी असताना मंजूर पद 0 आलेले आहे। मॅनेजमेंट मीडियम कॅटेगरी मिसमॅचमुळे संच मान्यता ब्लँक आलेली आहे। स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी असताना देखील स्टुडंट पेंडिंग ॲट पोर्टल या कारणास्तव प्रलंबित संच मान्यता, प्लीज जनरेट SM ऑन डायरेक्टर ऑर डिप्युटी डायरेक्टर लॉग इन या कारणास्तव प्रलंबित संच मान्यता। सात, इतर काही तांत्रिक कारणास्तव प्रलंबित संच मान्यता, आपल्या विभागातील उपरोक्त काही तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असलेल्या संच मान्यतेचा शोध घेऊन सदर शाळेची संच मान्यता दिनांक 2 ऑगस्ट 2023 जनरेट करून घ्याव्यात, अन्यथा सदर शाळेची प्रलंबित संच मान्यतेची जबाबदारी आपली असेल याची नोंद घेण्यात यावी। सदर परिपत्रक दीपक चौने शिक्षण उपसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे यांच्या सक्षमी झालेले महत्त्व